नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी मनीष पटेल, क्रिकेट समालोचक भाईंदर. सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करतोय तुमच्या आमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे TCP लाईव्ह प्रेझेंट क्रिकेट फेस टू फेस विथ मनीष पाटील, को स्पॉन्सर्ड बाय मातृभाषा स्पोर्ट्स अँड क्रिकेट नाईन स्पोर्ट्स. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण मुलाखतींचा सिलसिला सुरू ठेवलेला आहे आणि तितका चांगला प्रतिसाद आम्हाला सर्व भागातील प्रेक्षकांचा मिळतोय आणि त्यामुळेच आम्ही दिवसेंदिवस अजून चांगले चांगले प्रयत्न करतोय आणि चांगले इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. आता आज इंटरव्ह्यू असेल ते म्हणजे लेजेंड क्रिकेटर मिस्टर चंद्रकांत शिंदे सरांचा, जे चंद्रा या नावाने प्रचलित आहेत, सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांनी त्यांच्या खेळाच्या बळावर ही प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे. तर एक आगळा वेगळा कार्यक्रमातला आज असा असणार आहे की आज आपण टेनिस क्रिकेटचं फ्युचर कसं होईल, कसं होणार आहे त्याकडे आपण चर्चा करणार आहोत. कसं होऊ शकते, आपण त्याच्यामध्ये अजून काय डेव्हलपमेंट आणू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आज चर्चासत्रामध्ये करणार आहोत. तर थोड्याच वेळात चंद्रकांत शिंदे सर आपल्याशी जॉईन होतील आणि लगेचच आपण पद्धतीने आपण टेनिस क्रिकेटचं फ्युचर घडवू शकतो, तुम्ही आम्ही सर्वजण मिळून. तर चंद्रकांत शिंदे सरांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे, तर ते थोड्याच वेळात जॉईन होतील. सर मोबाईल सरळ करा, सर मोबाईल सरळ करा, सरळ करू. हा सरळ करा. ओके, येस. थोडा झाला, थोडा नेटवर्क लो आहे का सर? नेटवर्क बरोबर आहे ना? थोडस ब्लर दिसते पिक्चर तुमचं मोबाईल वरून ना, थोडस पिक्चर ब्लर दिसते त्यामुळे बोल, थोडस ब्लरिश दिसते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके, चला आता आपण फ्रेम मध्ये जे पाहतात ते लेजंड क्रिकेटर आहेत मिस्टर चंद्रकांत शिंदे सर. तर आजचा टॉपिक आहे तो म्हणजे काय, फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट. तर खूप जण कदाचित जे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत ते कदाचित असतील की फ्युचर काय असेल टेनिस क्रिकेटचं, तर टुर्नामेंट खेळायचं आहे किंवा वेगवेगळ्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये जाऊन खेळायचं आहे, हेच फक्त टेनिस क्रिकेटचं फ्युचर आहे. तर तसं ना मित्रांनो, काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर ते स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकतो. आता तुम्हाला दोन उदाहरणं देतो. तर जे शास्त्रज्ञ जुन्या काळामध्ये जेव्हा प्रयोग करायचे, कुठले कुठले प्रयोग करायचे, तर सुरुवातीला सर्व लोक त्यांच्यावर हसायचे, पण तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लोक त्यांची प्रशंसा करायचे. तसंच आपण टेनिस विश्वामध्ये बघायचं झालं तर कोणी वाटवायला वाटलं सुद्धा नव्हतं की टेनिस क्रिकेट हे युट्यूबवर दिसू शकेल, पण संतोष नाडेकर सरांनी मात्र तो प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना पण कोणी गृहित धरलं नव्हतं संतोष नाडेकर सरांना, पण त्यानंतर मात्र आता 6 वर्षांपासून खूप चांगली प्रगती टेनिस क्रिकेटने केली आहे आणि ती प्रगती तुम्हाला दिसते. तर हे देखील आहे, तर फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट हे देखील होऊ शकते. तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात, तुम्ही देशाची देशाची सफर क्रिकेटसाठी खेळता खेळता देशाची सफर सुद्धा पूर्ण करू शकता. या सर्व गोष्टी कशा पूर्ण केल्या जातील याचा उलगड आजच्या एपिसोड मध्ये चंद्रकांत शिंदे सरांकडून करणार आहोत. चंद्रकांत शिंदे सर वेलकम, कसं वाटतंय, कसं चाललंय? नमस्कार, नमस्कार. बरं वाटतंय, छान वाटतंय. बोला, कसे आहे तुम्ही, कशा आहात? एकदम छान. आणि आवर्जून मी गेल्या वर्षी सुद्धा ट्राय करत होतो तुमचा इंटरव्ह्यू, पण कदाचित तो योगायोग नव्हता, पण तो योगायोग आजच्या दिवशी जुळून आलेला आहे. तर आपण फ्युचरकडे जाण्या अगोदर थोडस पास्ट कडे जाऊया की पास्ट तुमचा कसा झालाय, कारण त्यावेळेला तितकीशी साधनं नव्हती, टेलिकास्टिंग नव्हती किंवा युट्यूब स्ट्रीमिंग नव्हती, तुम्हाला फक्त तुमचा खेळ दाखवून तुमच्या संघाचं नाव कसं वर होईल तसं तुम्ही करायचे. तर नक्कीच आपण जर थोडक्यात विचारायचं झालं तर तुमचा टेनिस क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला आणि कसं तुम्ही टेनिस क्रिकेटकडे वळले? टेनिस क्रिकेटचं जे सगळ्यात मोठं माध्यम असतं टेनिस बॉल प्लेअरचं, ते आपण बिल्डिंग खाली खेळतो, बिल्डिंग खाली नंतर जरा पुढे बाहेर रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरून डायरेक्ट मग मैदानात, आणि तिथून लोक ओळखतात की हा चांगला खेळतो असं खेळतो, मग हळूहळू तो पुढे सरसावतो आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो. असं आमची टीमचं नाव होतं षटकार, षटकार षटकार नरेश इलेव्हन झालं आणि नरेश इलेव्हनचं राहुल 89 ला झालं आणि 89 ला आम्ही पहिली आरके ट्रॉफी खेळलो आणि तिथून आमचा 89 चा राहुलचा प्रवास सुरू झाला. राहुलचं नाव जे मोठं झालं आहे ते कदाचित आरके मेमोरियल ट्रॉफीच्या तुमच्या खेळावरच राहुल इलेव्हनचं नाव मोठं झालं का? असं 100% म्हणायला हरकत नाही, कारण त्याचं कारण सांगतो की आम्ही जेव्हा ज्या वेळेला मोठ्या मोठ्या टीम होत्या त्यावेळेला आम्ही एकदम छोटं क्रिकेट खेळायचो 3000 2000
आणि मोठे क्रिकेट होते ते 5,000-10,000 वाले होते आणि एकला ही वर्षातून एखादी टुर्नामेंट असायची. तर तशी ती आरकेला आम्ही जेव्हा खेळलो आणि ती टुर्नामेंट जिंकलो तिथून आमच्या नाव आशिया खंडात झालं ते आरके ट्रॉफी जिंकलं. क्या बात आहे, क्या बात. तर एकंदरीत किती वर्षाचं क्रिकेट सर, टेनिस क्रिकेटसाठी तुम्ही ऑनफिल्ड खेळला, आउटफिल्ड आता बाहेर तर मैदानाच्या बाहेर तुम्ही खेळतातच आहात, पण ऑनफिल्ड तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळला? मी सांगतो ना, जो 25 ते 30 जो मधला काळ आहे, 25 ते 30 मधला काळ, तेवढ्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होतो. त्याच्यानंतर मग ऑटोमॅटिकली वय आपल्याला प्रत्येकाला शेजारी बाजूला घेऊन जातं. किती मोठा खेळाडू असला ते ऑटोमॅटिकली म्हणतात ना, नवीन पिढीचा जमाना असतो आणि प्रवाहाप्रमाणे आपल्याला पण टर्न घ्यायचा असतो आणि तसं नवीन पिढी येते, नवीन पिढीला आपण सपोर्ट करायचं असतो. टेंबा जो काय मिळवायचा तो कधी मिळवायचा नसतो. बरोबर, खूप छान. तर 25 ते 27 वर्षांचा तुमचा क्रिकेटचा प्रवास आहे आणि खूप साऱ्या खेळी असतील आणि तुम्हाला खेळी विचारलं तर मला एक पुस्तक उलगडावं लागेल, एक एक पान पलटावं लागेल, एवढे तुम्ही चांगलं खेळलेला आहात. पण जर थोडक्यात सांगायचं झालं, म्हणजे मी हा प्रश्न कधी कोणाला विचारत नाही, पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये असे कुठले प्रेरणादायी अनुभव तुम्हाला मिळाले तुमच्या टेनिस क्रिकेट करिअरमध्ये, प्रेरणादायी म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली की हे झालं त्याच्यामुळे माझा जो जीवन आहे, जीवनाचा क्रिकेटचा प्रवास आहे तो अजून सुखकर झाला? हा, तो ऍक्च्युली प्रेरणादायी प्रवास म्हणजे मी सांगतो, कामगार मैदानात मी लहान असताना आहे ना, मी मांडी घालून मॅचेस बघायचो, त्यावेळेला इनिंगच्या मॅचेस व्हायच्या. त्याच्यानंतर 30 ओव्हरचा प्रवास चालू झाला तेव्हा बरखाची टुर्नामेंट खूप मोठी होती. आरके आपण घेतो ना, तसं बरखाची टुर्नामेंट होती, टेस्ट प्लेयर, रणजी ट्रॉफी प्लेयर वगैरे असे खेळायचे. तर कामगार मैदानात आहे ना मॅच झाली आणि त्या मॅच मध्ये रेनबो आणि जॉलीची मॅच चालू होती. बघा, त्यावेळेला एक बॉलर 30 ओव्हरची मॅच असतील ना, तर 15 ओव्हर एक बॉलर, दुसरा 15 ओव्हर एक बॉलर, असे दोनच बॉलर बॉलिंग त्यावेळेला टाकायचे. तर ती मॅच असताना मला आठवतं की एका टीमने, मला वाटते ना 11 जॉलीनी रेनबोला खोडला आणि रेनबोने 9 त्यांना खोडला, अशी ती मॅच प्रेरणादायक ठरली. नंतर क्रिकेट असं असतं, अशा पद्धतीने एवढं असं छोटस मैदान, असा बॉल मारला तर 2 फटका आहे तिथे आणि 11-9 मॅचेस होतात. त्याच्यानंतर एक मॅच मी अशी पण होती, टिळक चौक वरचे शशीब राईट, 2 मध्ये काहीतरी 8-9 टिळक चौकला खोलला होता आणि टिळक चौकनी काहीतरी शशीब राईटला 7-8 त्यांना खोलला होता. म्हणजे एवढं क्लोजेस्ट क्रिकेट त्यावेळेला चालायचं. त्यावेळेला बॉल पण एमआरआयचा होता, आताचे जे बॉल आले तसे बॉल नव्हते. एक एक रनची व्हॅल्यू होती, एक एक रनचे सगळे फटके होते. आता तुम्ही बघायला गेलं की ते फटके बघायला मिळत नाहीत. नाही नाही, ऍक्च्युली बरोबर बोलले. आणि थोडासा आपण अजून पुढे जाऊया याच किस्स्यावरून, की तुम्ही म्हणालात की त्यावेळी तुम्ही 10 रनवर खोलायचे, 15 रनवर खोलायचे त्या अपोजिट टीमला, किंवा तुम्ही सुद्धा कधी कधी तसं अनुभव घेतला असेल. तर आपण बॉलचा फॅक्टर जर सोडला, हेवी वेट लो वेट जर फॅक्टर सोडला, तर का आताच्या मॅचेस हाय स्कोरिंग होतात आणि का तेव्हाच्या मॅचेस लो स्कोरिंग व्हायच्या, जर बॉलचा भाग सोडला तर? हा बघा, पूर्वी ना गुड शॉट किंवा एमआरआयचा असा बॉल होता. ओके, तेव्हा कसं होतं की तो जो बॉल आहे ना, सिंगल्सवर जास्त भर असायचे आणि बॉलर एवढे तगडे होते की सिंगल पण मिळायचे नाही आणि सिक्सर एवढे सोपं नव्हतं मारणं मारायचे ना. पण तो 4 ओव्हरचा गेम झाला की मग शेवटच्या 2 ओव्हर मध्ये चान्स घ्यायचा आणि एखादा कोणतरी सिक्सर मारायचा किंवा 2 मारायचा असा प्रकार होता. आणि बॉलिंग क्वालिटी, टफेस्ट बॉलिंग क्वालिटी प्रत्येक टीम मध्ये होती. प्रत्येक टीम मध्ये ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्ट करून टाकणारे बॉलर होते. 8 ओव्हरमध्ये 4 रन, आपला 8 ओव्हरमध्ये 30-40-32 झाले की मॅच एकदम क्लोजेस्ट व्हायची, कोण समोरच्याला जिंकायला नाही द्यायचं. तर अशा पद्धतीचा त्या बॉलचा प्रकार होता. आता आलेला बॉल आहे ना हा थोडा वेगळा आहे आणि हा हेवी असल्यामुळे, असा बाउन्स मोठा असल्यामुळे ना, पहिला बॉल तुम्ही ताकदीने मारता तर पहिल्या बॉलला पण सिक्सर जातो. त्याच्यामुळे हा तो चेंजेस आलाय ना, सिंगल रनची व्हॅल्यू संपली आणि इट आउट गेट आउटचा प्रकार आला, साचीला की हानीला. हा, तर तसा तो प्रकार सुरू झाला आणि आता प्रवाहाप्रमाणे नवीन पिढी खेळते. आता नाही की ते फक्त त्याच्यातच अडकलेत, त्यांना कळलं की बाबा आता ह्या बॉलला आपल्याला असं खेळायचं तर ते तसं खेळतायत आणि परफेक्ट खेळतायत, त्या बॉलनुसार ते व्यवस्थित खेळतात. नवी पिढी मिस काय करते तर
संयमाचं क्रिकेट नवी पिढी मिस करते, कारण आता आपण पाहिलं तर 4 ते 5 ते 6 या षटकांचे सामने एकूण एक मोठ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त 6 षटकांचे खेळले जातात आणि तुमच्या काळामध्ये 8, 10, 12 अशा षटकांचे सामने खेळले जायचे. तर तुमचा वैयक्तिक हायस्कोर कुठल्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त होता? अरे असं सांगणं उचित ठरणार नाही. कधी बघा आमची पहिली बॅटिंग आली तर कधी 50 व्हायचा 60 व्हायचा 70 पण व्हायचा बरोबर. कधी कधी असंही परिस्थिती यायची की चला 32 लाच ऑल आउट झाले, 34 लाच ऑल आउट झाले. अच्छा 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 ओके. आता आता प्रत्येकाचा पर्वत झालाय, हे राहुल इलियनच्या पर्वत झाले असं नाही. तर राहुल इलियन सारखेच्या आधी सुद्धा दिग्गज संघ होते आणि त्यांनी त्यांनी स्वतः स्वतःच एक वर्चस्व गाजवलं होतं. खूपच खेळायचे आणि ते जे जुने खेळाडू खेळले ना, मला असं वाटतं त्या लेजंड खेळाडूमुळे त्यांना बघून बघून मुळेच मी आज तुमच्या समोर टीव्ही इकडे स्क्रीनवर बसलो आहे. कारण हे सगळी छत्रछाया त्या लेजंड लोकांची आहे. लेजंडमुळे आम्हाला क्रिकेट शिकायची संधी मिळाली. लेजंडमुळे अजूनही आम्ही शिकतोय आणि अजून शिकत राहणार. अजूनही आम्ही परिपक्व झालेलो नाही. एक्झॅक्टली. हीच जी नीती असते प्रत्येक मनुष्याकडे असायला हवं. तुम्ही वयाच्या 60 वयापर्यंत तरी तुम्हाला शिकण्याची कॅपॅसिटी तुमची असली पाहिजे, तरच तुम्ही मात्र अजून चांगलं आयुष्य जगू शकता. कारण पॉझिटिव्हिटी इज द बेस्ट मेडिसिन फॉर लाईफ. जर आपण सकारात्मकने काम करत गेलो तर ते तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आयुष्यासाठी चांगलंच असते. जसं तुम्ही सांगितलं की लेजंड क्रिकेटर्सला पाहून आम्ही शिकलो, आम्ही मॅचेस जिंकलो, आणि कदाचित तुम्हाला विचारणं चुकीचं ठरेल की तुमच्या मते लेजंड क्रिकेटर कोण आहेत, कारण ती खूप मोठी लिस्ट असेल आणि कोणाचं कदाचित नाव राहून गेलं तर कुठे ते वाईट पडण्यासारखं असेल. तर काही नाव मी घेतो, तर तुमच्या मते त्यांचा खेळ कसा होता ते तुम्ही सांगायचे. उमेश मांजरेकर सर. येस. अरे उमेश मांजरेकर बोलतात ना की गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणायला काय हरकत नाही. आणि उमेश मांजरेकरच्या आधी पण एक ती होती रजनी पटेल. तुम्ही जर रजनी पटेलला बघितला तर उमेश मांजरेकर स्वतः त्याचं नाव घेतील की ग्रेट ग्रेट क्रिकेटर. रजनी म्हणजे अल्टिमेट. त्याच्या आधी पण काही बॅट्समन होते पण उमेश मांजरेकरनी ह्या सगळ्यांबरोबर तो समतोल साधला. आणि आजही उमेश मांजरेकरला हॅट्स ऑफ. उमेश मांजरेकर ग्रेट क्रिकेटर, ग्रेट लेजंड. आणि मला वाटतं प्रत्येकाला उमेश मांजरेकर काय गोष्ट आहे, काय चीज आहे सांगायची गरज नाही. कारण त्याने प्रत्येकाने बघितलंय, मी पाहिलंय, मी त्याच्याबरोबर खेळलोय, अगेन्स्ट खेळलोय, द्वंद्व झाली आहेत, म्हणजे कांबरी कोंबडीच्या मॅचेस झाल्या आहेत. तर म्हणजे तसा खेळाडू होणे नाही. बरोबर सर. हमरी तुमरी नसेल तर क्रिकेटची मजा सुद्धा येत नाही. आता बघा, भारत झिम्बाब्वे मॅच असेल त्याला तेवढा इंटरेस्ट नसेल, पण भारत पाकिस्तान मॅच असेल तर ती मात्र हाऊसफुल ब्लॉकबस्टर ठरते. तर हमरी तुमरी झालीच पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. बोला सर. बरोबर. प्रत्येक आमच्या जे काही ठराविक टीमच्या रेग्युलर आम्हाला भेटायच्या ना, त्यांच्याशी हे इंडिया पाकिस्तानच मॅच व्हायची आणि म्हणून ती रंगली जायची आणि त्याला रंगात यायची आणि पब्लिकला पण तो बरा वाटायचं. ससनवाली मॅच म्हणतात ना, ससन. ओके. तर पुढचं खेळाडूंचं नाव घेतो मी, अमित गोलतकर सर. अरे अमित गोलतकर जसे रेकॉर्ड उमेश मांजरेकरनी केलेत ना, तसे अमित गोलतकरनी पण केल्यात ना. मला चांगलं माहिती आहे, नवीन नवीन असताना एक बॉल 6 पाहिजे होते प्रभादेवीला. या बाईने उलटा 6 मारला होता आणि जिंकून दिला होता. उलटा रिव्हर्स छगा मारून. तो ऍक्च्युली तेव्हा इम्प्लिमेंट झाला होता का 6? तो आला होता का भारतामध्ये जेव्हा त्यांनी लावला? नाही नाही, म्हणजे तो रिव्हर्स फटका आहे ना, असे मी बघितलेले 2 व्यक्ती त्यावेळेचे. एक अनिल गोलतकर मारायचे आणि एक उमेश मयेकर म्हणून परळचे आमचे नरेपारचे होते. उमेश मयेकर आता ते आपल्याला ग्रेट क्रिकेटर, ग्रेट म्हणजे ग्रेट क्रिकेटर हुशार प्लेअर. तर उमेश मयेकर तेव्हा ते उलटा रिव्हर्स फटका मारायचे. तर तो मी पाहिला होता. पण अमित गोलतकरची जी शैली आहे ना ती थोडीशी हटकी आहे. का हटकी आहे? एक तर तो वापरतो जड बॅट. तो लेफ्ट आर्म स्पिन पण बॉलिंग टाकायचा, स्किपिंग पण करायचा, राईटी बॅटिंग पण करायचा. दुसरा पर्व असा आहे की एकदा मी कुठल्या प्लेअर बॉलरचं नाव घेणार नाही, मी कुठल्या संघाचं नाव नाही घ्यायचं, कोणाला स्पष्टीकरण करायचं नाही. तर वलसाडला मॅच खेळत असताना स्टेडियमला त्याने ना एका ओव्हरमध्ये 34 धावा जसं उमेशनी पण मारले होता तसं त्याने सुद्धा मारला, एका ओव्हरमध्ये 34 धावा. दुसरा अमित गोलतकरचा अजून मी बघितलेल्या गोष्टी,
नारायणगावला मी खेळत असताना व्हेरी फर्स्ट ओव्हरला त्यांनी पाच बॉलला पाच सिक्स मारले होते आणि सगळ्या बॉलला चौकडा. अजून सांगतो तुम्हाला, आम्ही रायगड साईडला खेळायला गेलो असताना लेफ्टीचा वारा होता, रायटीला जरा पण चान्स होता आणि आमचे लेफ्टी सगळे थकले, सगळे आउट झाले, पण या बंद्याने रिव्हर्स पाच छगे मारले होते. मला एक विचारायची इच्छा होते सर, तुम्ही म्हणालात की त्या काळामध्ये सिंगल सिंगलला खूप जास्त महत्व होतं, मग हे अमित गुलतकर त्याच्यासाठी अपवाद होते का? अरे यार, अमित गुलतकर कसा होता म्हणजे ऐकतर अबोल होता, तर तो काय जास्त कोण असेल तो कमी बॅट बोलायची भेजी, आपला शांत उभं राहायचं, आपलं काम करायचं. पण हे ना हे बोलतात ना, हे बॉर्न क्रिकेटर गॉड प्लेअर आहे, ते असे बरेच प्लेअर आहेत. अमित अध्यक्ष मांजरेकर गॉडगिफ्ट प्लेअर आहे, तसा अमित गुलतकर पण हा गॉडगिफ्ट प्लेअर आहे. अजून एक चित्र सांगतो, आमची टीम बंद झाली होती आणि नंतर मी एक छोटीशी टीम उभी केली होती, राहुल इलेवन यंग पोर, आणि आपण तर त्या मुलांना थोडस एनकरेज करूया पुढे नेव्या हा प्रयत्न आम्ही केलो. तर आम्ही कुठे म्हणजे एका गावात गेलो कल्याणच्या पुढे आणि दोन बॉल बारा हवे होते आणि बारा वाजता आमची मॅच तर आम्ही जवळजवळ हरलो होतो कारण रायटीला चान्स नव्हता आणि अमित टच मध्ये नव्हता आणि अमितला आम्ही पाठवलं नव्हतं. तर शेवटी अमितने मला रिक्वेस्ट केली, चंद्रा मॅच तर गेली आहे, मी जातो उलटे चान्स घेतो, लागला तर आपलं मॅच बॅट लागतं. तर मी बोललो मी पण गॅम्बल माणूस आहे, मी बोला अरे जा बिंदा. आणि सिरियसली त्याने जाऊन दोन्ही उलटे सिक्स मारले आणि मॅच जिंकली. हे ह्याला बोलतात बॉन क्रिकेटर. आणि सर पण तुमचं देखील तितकंच कौतुक की तुम्ही त्यातला गुण ओळखलाय, बघा समोरचा खेळाडूची कॅपॅसिटी काय आहे कॅप्टनने हे ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा आपल्या आमच्या टीम मध्ये जवळजवळ 47 प्लेअर खेळले, प्रत्येकाचे छोटे मोठे द्वंद्व असतात. द्वंद्व आहे ना, मी माझ्या दृष्टिकोनातून द्वंद्व आहे ना, जेव्हा आपण बाहेर ठेवायचे आणि आपण मॅच जेव्हा खेळतो ना तेव्हा एकत्र येऊन तुम्हाला गटायचं आहे, नडायचं आहे, ओके. तर ते आमचे द्वंद्व आम्ही फक्त बाहेर ठेवायचं, अगदा आत घुसल्याच सगळं एकत्रीकरण झालं आणि तसं जिंकायचं असतं. तुम्ही ते जर वीज घेऊन मनात ठेवलात, नको हा मला असं बोलला, ह्याला नको पाठवायला, ह्याला यायला नको, ह्याला टीम मध्ये यायला नको, ही वृत्ती माझ्याकडे नाही आणि मी ती करणार पण काय. आपल्याला संघ भावनेने जिंकायचं आहे बस. आणि आपण तसं जर टीम म्हणजे एक फॅमिली आहे, आपली फॅमिलीला घेऊन चालत असतं, तर त्याचा जर करता धरता मी आहे, मी जर असं चुकायला लागलो तर मला त्या जागेवर कोण ठेवणार पण नाही ना, साईडला. बरोबर. त्यानंतर आमच्याच मीरा भाईंदरचे गोडदेवचे सुपुत्र मिस्टर भानुदास पाटील. अरे यार, भानुदास पाटील जेव्हा आमच्या टीम मध्ये एंट्री झाली, देव माणूस हा, पहिला तर देव माणूस, शांत स्वभावाचा. कुठे पण आम्ही खेळायला गेलो की पहिलं मंदिर शोधणार, नारळ ठेवणार, हे सगळं त्याचं काम, तो आणि आमच्या बंटी खेळा हे त्यांचं काम. आमाला का ते आमचं काय, आमचं लक्ष जरा वेगळ्या ठेवत असायचं. हा आपलं आलं की पहिलं चेक करायचं, नंतर खेळायला लागला की त्याचे ते लेग ब्रेक, ते लेग ब्रेक टू फास्टर वन, अप्रतिम यार. म्हणजे बोलतात ना, एक किस्सा त्याच्याबद्दल तर सांगेन मी, त्यांनी असे बऱ्याच मॅच काढल्यात आणि काट्याच्या टीम बरोबर खेळताना एक वेगळा पार्ट मध्ये ना तो अपील करायचा, आणि तो अपील आहे ना, मी टेनिस क्रिकेट मध्ये नंबर वन अपील करणारा व्यक्ती बघितला उमेश मांजरेकर. एवढ्या जोरात करायचा, एवढ्या जोरात ना की एकदम अंगावर यायला जायचं. पण त्याच्या उलट क्रिस केन्सला तुम्ही कधी पाहिलंय का, न्यूझीलंडच्या क्रिस केन्स? यस, पाहिलंय. तर तो त्याला काच बघा, तो अंपायरच्या समोर असा बसायचा आणि अशा जोरात ओरडायचा ना, हाताचा शिरा, या शिरा एवढ्या जोरात फुगायच्या की त्या कॉन्फिडन्स, अपीलचा कॉन्फिडन्स ना मी त्या ह्याच्यात बघायचो. बरोबर, जोरात करायचा तो आणि बसून असं ओरडायचा. पूर्ण इन्व्हॉल्व प्लेअर, इन्व्हॉल्व आता आपल्या जगात ह्या जगात नाहीये तो. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, भाऊला त्यांनी जो वेळ दिला, इस्टिमेट दिला, त्याचा भाऊ पण आहे. राजू पाटीलनी पण राहुलीला वेळ दिला, चांगला खेळला, त्याचा भाऊ नाही नाव भरत पाटील. भरत पाटील ते त्यांच्या टीम मध्ये, पण हेमराज आपला खेळला गुड क्रिकेटर, त्याने पण चांगलं योगदान दिलं. पण भानुदास अल्टिमेट, भानुदासच नाव आजही कित्येक लोक मला फोन करून विचारतात, अरे आपण राईट आर्म लेग ब्रेक वगैरे काय करताय, कायचा आहे. मग जेव्हा कळतं की यार त्याचं असं झालंय, दुःखी होतात लोक, पण त्याची छाप टाटा त्याने सोडून गेली.
अजून एक त्याच तोडीचा गोलंदाज म्हणजे पुत्रन सर. पुत्रन सर बद्दल काय सांगा? हा पुत्रन सर हे बौद्ध क्रिकेट लेदर बॉल टेनिस बॉल दोन्ही क्रिकेट तो क्वालिटी क्रिकेट खेळलेला प्लेअर आहे. ए डिव्हिजन बी डिव्हिजनचा प्लेअर आहे. लेदर बॉल चांगला खेळायचा. कदाचित त्याच्या चुकीने तो कदाचित रणजी ट्रॉफीला त्याचं नाव रेकमेंड झालं होतं त्यामध्ये. हा पण प्रॉब्लेम काय झाला की त्याला जेव्हा बघायला आले त्यावेळेला हा टीम कांगाली खेळत असताना एक रबर बॉलची मॅच खेळायला निघून गेला. अरे त्याच्यामुळे त्याला ते बघावं लागलं. पण ग्रेट क्रिकेटर टेनिस बॉलला पण त्यांनी काय योगदान दिलं. शशी ब्राईट वगैरे त्या टीमला खेळायचा, प्रेसीला खेळला आणि एकदम टेरिफिक प्लेअर. जवान एकदम डेंजर. तो एक एक डायलॉग झाला ग्राउंड ना त्याले पाणी पाणी व्हायचे प्लेअर. सुपर सुपर ग्रेट क्रिकेटर. अशी तर लिस्ट खूप मोठी आहे पण आपण इकडे थोडासा स्टॉप घेऊया. तर आपण राहुल इलेव्हन ही टीम प्रत्येक टीम सोबत खेळली आहे. तर जसं आयपीएल मध्ये हेड टू हेड दाखवतात कुठलाही सामना सुरू होण्याच्या अगोदर, तर आपण थोडासा हेड टू हेड घेऊया की तुमची मॅच कुठल्या टीम मध्ये लागल्यावर कुठला संघ म्हणजे जास्त म्हणजे वरचढ ठरलेला आहे. समजा राहुल इलेव्हन विपक्ष आपण पकडलं तर प्रेसी, राहुल इलेव्हन प्रेसी या दोन टीम मध्ये हेड टू हेड केलं तर कोणाची बाजू वरचढ आहे, राहुलची की प्रेसीची? नाही नाही हे बघा हा हा प्रश्न आहे ना, हा परीक्षकांचा प्रश्न आहे. हा प्रश्नाला उत्तर प्रेक्षकांनी द्यायला पाहिजे कारण मी माझ्या तोंडून योग्य नाही. पण आमच्या मॅचेस ह्या ज्यांचे पण मोठे मोठे संघ आहेत त्यांच्याबरोबर मॅचेस होताना एकदम बोलतात ना इंडिया पाकिस्तानच मॅच व्हायची. कारण जो जिंकला वो सिकंदर आणि मग त्याचं वर्चस्व पुढे चालणार. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण एकमेकाला हरवण्याची पराकाष्ठा करायचा की कसं हरवतोय, हरवता येईल बॅटने हरवता येईल बॉलने हरवता येईल किंवा चातुर्य चाणक्याने हरवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक संघ करायचा. त्याच्यामुळे मी कुठल्या संघाचं नाव कमी आणि वर घेणं मला तरी योग्य वाटत नाही. ते योग्य व्हेरी वेल सर. तर त्या काळामध्ये कुठल्याही टीम साठी महत्वाचं काय होतं, प्रतिष्ठा की विनिंग प्राइज? टीम साठी खेळायचं, टीम साठी. हे आताही खेळतात पुढं नाही असं नाही पण मला असं म्हणायचं की त्यावेळेला इनिंग क्रिकेट पण मी बघितलं टीम साठी. तीस ओव्हरचं क्रिकेट बघितलं टीम साठी. ओव्हर कमी कमी होत गेल्या टीम साठी आणि शेवटचं पर्व पण मोठ्या मोठ्या संघाचं संपलं ते सुद्धा टीम साठी. आता पैशाचा पार्ट आहे, पैसा आला आहे तर पैशाचं डिस्ट्रीब्युशन होणार. त्यावेळेला सुद्धा डिस्ट्रीब्युशन होत होत पण आपला टीम आपली टीम आहे ना ती किती इम्पॉर्टंट आहे ते प्रत्येक प्लेअर प्रत्येक संघ दाखवत होता. आज काय झालंय, आज एक प्लेअर स्वतःची टीम अशी परफेक्ट सांगू शकत नाही. आज ह्या टीम मध्ये बघतो, उद्या त्या टीम मध्ये बघतो, परवा त्या टीम मध्ये बघतो. तर त्याच्यामुळे म्हणजे बोलतात ना एक टीमचं वर्चस्व व्हायला पाहिजे आणि आपली टीम काय चीज आहे ती लोकांना कळले पाहिजे. तर सर मग तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे फ्रॉम डे वन टू लास्ट डे तुम्ही राहुल इलेव्हन साठी खेळले का फक्त? हो म्हणजे हा देखील एक तुमच्या नावाचा रेकॉर्डच म्हणू शकतो. हा कसं आहे आम्ही राहुल इलेव्हन साठीच खेळलो पण राहुल इलेव्हनची जेव्हा मॅच नसेल कोणी बोलवलं तरच जायचो. पण मॅच असेल तर मॅच सोडून मी कधीच आमची मॅच सोडून खेळलो नाही आणि खेळलेलो सुद्धा नाही. ओके चला आता हा तुमचा पास झाला. आता आपण प्रेझेंट आणि फ्युचर कडे जाऊया. तर याच वर्षामध्ये एक टेनिसची खूप चांगली मॅच झाली बिग बॅश लीग. एकंदरीत ती संकल्पना का आली आणि त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट का केलं हा या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. बिग बॅश लीगची संकल्पना जी झाली ना ती पहिली आपले तारीख भाई सय्यद 77 त्यांनी ती ठेवली होती तिकडे ब्रह्मया कॉलेजच्या इकडे चांगलं ग्राउंड मस्त. आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की सर रिक्वेस्ट आहे की आप रवीना जाधव एक कॉमेंटेटर नाही एक्सपर्ट म्हणून तुम्ही ते 3 दिवस करा भूमिका बजवा. तर मी बोललो भाऊ मी काय कॉमेंट्री कधी केली नाही आणि मला काय कॉमेंट्री वगैरे हा प्रकार जमणार नाही. तर काय तुम्ही एक्सपर्ट म्हणून काही प्रश्नाची उत्तरे येतील तर तुम्ही द्या. आणि मी तो प्रयत्न केला. मी असं सांगू नाही शकणार की नाही मी केलं आणि जबरदस्त केलं. नाही तो प्रयत्न केला आधी पण होता पूर्ण जगाने बघितलं त्याच्यामध्ये. पण ती संकल्पना त्यांची होती. त्याच्यानंतरचं दुसरं पर्व क्रिकॉन त्याचं सेम तो पॅच आहे तो संतोष नानेकर. अरे बापरे संतोष नानेकर आणि ते दुसरे
इव्हेंट कंपनी होती अजून एक यार काय एक खूप सुंदर इव्हेंट कंपनी होती स्टार कनेक्ट स्टार कनेक्ट स्टार कनेक्ट एक टीम होती ना स्टार कनेक्ट या लोकांनी ते काय एक्झिक्युट केलं आणि संतोष शाने त्यांना हॅट्स ऑफ त्याने तर ही सुरुवात त्यांनीच आणली हे लाईव्ह बरोबर पण त्याने त्याने जे प्लॅनिंग संतोष शाने त्याने केलं होतं ना यार अल्टिमेट आणि त्याने हे पण मला सांगितलं होतं की सर बघा यावर्षी ना आपण 17 कॅमेरे लावतो या टुर्नामेंटला 17 कॅमेरेमध्ये हे जे 4-5 कॅमेरे आहे ना ते खूप व्हॅल्युएबल आहे म्हणजे आपण ह्याला वापरतो ना आयपीएल आयपीएल साठी आयपीएल वगैरे वगैरे अशा ते कॅमेरे वापरले होते आणि क्लॅरिटी तुफान आणि त्याचा जो प्लॅनिंग आहे ना तो प्लॅनिंग सुपर प्लॅनिंगमध्ये सगळ्यांना तो बसणं त्याची स्वतःची टीम जो पार्ट होता 50-60 स्वतःची टीम आहे रूममध्ये पण सुपर काम करत होती प्रत्येकाचं आपापलं काम त्यांनी एक्झिक्युट परफेक्ट केलं होतं तसं ते अँकरिंगला त्या मॅडम होत्या त्यांनी सॉलिड केलं बाकीचे कॉमेंट अरे हा त्या मॅडमनी पण त्यांनी तर अक्षरशः चार चार कसली लावलं असं वाटलं की आम्हाला की आम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं पार्ट ग्राउंड पण पीडीटीसीचा पीडीटीसीचं ग्राउंड पण खूप चांगलं होतं सर त्यामुळे अजून रंगत आली सर मग जेव्हा तुम्हाला या दोन मॅचेसचे कॉल आले म्हणजे तारिक सरन सरांनी तुम्हाला सांगितलं संतोष नाणेकर सरांनी सांगितलं तर तुमचं ऍक्च्युली काय हेतू होता उद्दिष्ट होतं त्यांना जॉईन करण्याचं बघा ही दोन्ही मंडळी आता तारिक साहेबनी पण आयपीएल प्लॅन केलाय मुंबई प्रीमियर लीग प्लॅन केलं आणि ते सगळ्यांना घेऊन ते मुंबई प्रीमियर लीग ते करणार आहे तसंच यानेसचा जो प्लॅन सक्सेस केला ना त्याच्या मागचा उद्देश काय की त्यांना हे क्रिकेट आहे ना इंटरनॅशनल लेवल पर्यंत न्यायचं आहे जसं आमचं पण स्वप्न आहे जे म्हणलंय त्याचं पण ते स्वप्न आहे त्या पद्धतीने आम्हाला ते पुढे न्यायचं आहे की त्या अनुषंगाने आपण क्रिकेटला अजून किती लेवलला नेऊ कारण एकदम झाडू मारणाऱ्याचं क्रिकेट झाडू मारत असताना दोन गल्लीत खेळलेलं क्रिकेट ग्राउंडवर आलेलं क्रिकेट ग्राउंडवर एखादा लेदर बॉलच्या ग्राउंडमध्ये आलेलं क्रिकेट तिथून गेलं ते स्टेडियमला जाणारं क्रिकेट कंपनी क्रिकेटला जाणारं क्रिकेट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या लोकांचा खूप चांगला हात आहे आणि या लोकांनी खरोखर ते चांगलं एक दिशा दिली आहे आणि हे क्रिकेट अजून पुढे जाणार म्हणजेच काय झालं येस वेळ जाईल या गोष्टीला पण आपण एक स्टेप बाय स्टेप जर गेलं तर आपला बेस मजबूत होईल आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगलं भविष्य मुलांना दिसेल सर नक्की बघा मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन का फॉर्म झालाय त्याचं कारण असं आहे की लेदर बॉल क्रिकेट जे आहे ते एका दिवसात एस्टॅब्लिश नाही झालंय बरोबर त्याची पण खूप पराकाष्ठा घेतली तसंच मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन होण्याचं कारण असं आहे की पहिलं कारण की आपली टेनिस बॉल क्रिकेट ना इंटरनॅशनलला कसं जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांना नोकऱ्या टेनिस बॉल खेळून कशा मिळतील तर त्याचे 4-5 प्लॅन आपण बनवले त्याचे प्लॅन असे की राष्ट्रीय स्तरावर मॅचेस होणार मुंबई टेनिस बॉल तर्फे त्याच्यानंतर प्रोफेशनल क्रिकेटरांच्या मॅचेस होणार त्याच्यानंतर पावसाळी आणि अशा काय मॅचेस आहेत की त्या स्टेशन क्रिकेटच्या होणार तर स्टेशन क्रिकेट वर्षाला 5 उपक्रम राबवले जातील तर ते स्टेशन क्रिकेट का असं नवीन खेळाडू जनरेट करायला नवीन खेळाडू तयार होण्यासाठी आपल्याला स्टेशन क्रिकेट ही संधी पाहिजे ते तयार झाले की त्या मोठ्यांबरोबर खेळतात आणि त्यांना उचलले जातात त्याच्यानंतर कॉर्पोरेट क्रिकेट का नाही आपल्याला कॉर्पोरेट क्रिकेट जगात आणायचं आहे की जसं आपल्याला लेदर बॉलनी नोकऱ्या दिल्या तर कॉर्पोरेट क्रिकेट आल्यावर काय होईल हळूहळू याचा वाढ होईल आणि मुलांना छोट्या लेवलला नोकऱ्या मिळायला सुरुवात होईल आणि त्यांना क्रिकेट खेळायला मिळेल कॉर्पोरेट लेवलमध्ये सर कसं आहे माहितीये का सर आता मला तुम्ही सांगितलं की इतकं एवढं मोठं स्वरूप म्हणजे मी ऍज अ ऑडियन्स तुम्हाला हा प्रश्न विचारतोय जो ऑडियन्सचा प्रश्न आहे कारण आपण किती सांगितलं की असं फ्युचर होऊ शकते पण ते ऑडियन्स पर्यंत ते पोहोचणार नाही ऑडियन्स ते हसण्यावर घेऊ शकतो कदाचित कारण मी पहिलाच एपिसोड सुरुवातीलाच म्हणालो जोपर्यंत कुठलीही संकल्पना यशस्वी होत नाही त्याला कोणाचंच पाठबळ मिळत नाही पाठिंबा मिळत नाही जसं तुम्ही सांगितलं स्टेशन क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट त्यानंतर लो लेवल क्रिकेट कॉर्पोरेट क्रिकेट आपण कॉर्पोरेट क्रिकेट या मुद्द्यावर येऊया कुठलीही कॉर्पोरेट क्रिकेट टेनिस क्रिकेटला का अनुमोदन देईल येस त्याचं कारण सांगतो का अनुमोदन देईल बघा त्याचं कारण आहे की लेदर बॉल क्रिकेट ज्या लेवलला टाइम्स ऑफ इंडियामध्ये नाव येतं पेपरला नाव येतं
तसंच आज आज आपण हे लाईव्ह जो प्रकार चालू झालाय या गोष्टीमुळे काय होईल, आता समजा दोन मोठ्या कंपनी क्रिकेट खेळतोय आणि आपण लाईव्ह करतोय आणि लाईव्ह करत असताना कंपनीचा नो डाऊट कंपनीची ऍडव्हर्टाईज होत राहणार. त्याच वेळेला जेव्हा एखादा संघ हरतो तर तो पूर्णच पूर्ण स्टेजवर येतो आणि तो स्टेजवर आल्यानंतर पूर्ण जग त्याला बघतोय कुठली कंपनी आहे, स्वयंचो कंपनी आहे आणि कंपनीना आहे ना नाव हवंय, पैसे नको आहेत, पैसे खर्च करायला कंपनी तयार आहे, त्यांना नाव हवंय. की अशा पद्धतीचं नाव कंपनीचं अजून नाही लेदर क्रिकेट मध्ये झालेलं आहे. लेदर क्वालिटी क्रिकेट आहे त्याच्याबद्दल वादच नाही, मी असं नाही म्हणजे मी त्याला कंपेअर पण नाही करत आहे. फक्त कॉर्पोरेट लेवलला काय करतोय तर तिकडे छोट्या छोट्या लेवलला मुलांना नोकऱ्या पण मिळतील आणि क्रिकेट चालू राहील आणि याच पुढे वृक्ष बनेल, याच पुढे वृक्ष बनेल. आपण आपण हे फक्त स्वप्न बघतोय, याला साकारायला टाइम जाईल आणि तो टाइम आता जवळ आलाय. उदाहरणार्थ मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने जेव्हा ठरवलं सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी, तर हा एक पार्ट होता स्टेशन क्रिकेटचा, तो ऑलरेडी चालू झाला आणि त्याच्यावर काम पण चालू झालं आणि दोन वर्ष त्या टुर्नामेंट पण चालू आहेत, आता येणारा काळ पण त्या टुर्नामेंट होतील ते होणार आणि ह्याच्या पुढच्या पण होतील. आता मी तुम्हाला कॉर्पोरेट लेवलकडे का बोलतोय तर आमचं खरं ध्येय काय आहे की या छोट्या छोट्या टुर्नामेंट जेव्हा कंपनी लेवलच्या या स्क्रीनवर येतील मोठ्या स्क्रीनवर तर त्यावेळेला एक ग्लोबल नाव त्या कंपनीचं होतील आणि कंपन्यांवर या क्रिकेटमध्ये दोन पावलं पुढे येतील, मुलांना नोकऱ्या लागतील. माझं आमचं पहिलं ध्येय ते आहे, माझं सुद्धा ते ध्येय की मुलांना नोकऱ्या लागू दे, नोकऱ्या मुलांना बरोबर नोकरी लागणं हा प्रश्न येस नोकरी लागणं या प्रश्नाचा उलगडा कधी होईल अजून पुढे आपण जर गेलो तर जसं 2013-14 ला आपण मोबाईलवर मॅचेस पाहायला लागलो तर तुम्हाला काय वाटते घर 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 घरी घरी चॅनलवर म्हणजेच नॅशनल चॅनलवर टेलिव्हिजन सेटवर टेनिस बॉल क्रिकेट येऊ शकते का येत्या वर्षामध्ये? नक्की येईल, त्याचं कारण सांगतो आता बघा. नक्की येईल का काय येईल सर, जेव्हा आम्ही हे कॉर्पोरेट लेवलचं क्रिकेट चालू करू की ऑटोमॅटिकली ते वर्ल्डला जाईल. जसं आता तुम्ही बिग बॅश बघितली त्याच्यानंतर क्रिकॉन बघितली तर त्याचं स्वरूप एक वेगळं स्वरूप आहे, लीग मध्ये वेगळं स्वरूप आलं. हा तर तसंच ना जसं ते ऍडव्हान्स होत जाणार की ऑटोमॅटिकली याचं प्रमाण वाढणार आणि वाढलं ना की हे या येत्या दोन वर्षात तुम्हाला याचा पहिला नारळ मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन तर्फे आणि राहुल इलेव्हन क्रिकेट स्पोर्ट्स जो आमचा फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे फुटलेला नक्कीच दिसेल या दोन वर्षामध्ये. तुमच्या कॉर्पोरेट लेवल क्या बात आहे, म्हणजे कॉर्पोरेट क्रिकेट मित्रांनो दोन वर्षानंतर सुरू होणारच आहे आणि नक्कीच ते प्रयत्न देखील दिसत आहेत. बघा नक्की चालू होईल, नक्की चालू होईल आणि कंपन्या पण पुढे सर ऑलरेडी कॉर्पोरेट क्रिकेट सुरू झालंय असं मला वाटते का? तर आता आपण बिग बॅश बघितली त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली ब्रँडिंग स्पोर्ट्स गुड करते, त्यानंतर क्रिकॉन पाहिली तर क्रिकॉन मध्ये सुद्धा 15-16 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता, तर हळूहळू का होईना कॉर्पोरेट क्रिकेटची सुरुवात होते सर? पावलं येत आहे, पावलं पुढे येत आहे, नक्की पावलं पुढे येत आहे कारण तुम्ही ते बघता आयपीएल मध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसल्या असतील. टेनिस बॉल क्रिकेटला पण हेच होणार आहे कारण टेनिस बॉल लेदर बॉल पेक्षा टेनिसचं क्रिकेट आहे ना हे खूप मोठं आहे, खूप मोठा जग आहे. म्हणजे दर शनिवार रविवार 2 लाख 1 लाख 5 लाख टुर्नामेंट होतच असतात आणि त्याचा आता प्रत्येक 5-6 हजारच्या टुर्नामेंटला पण लाईव्ह असतं, तुम्ही म्हटलंय 25 लाख 2 लाख 5 लाख 3 लाख 5 तर त्यामुळे हा बोलबाला वाढणार आहे आणि मी आता बोललो ना 2 वर्ष थांबा, 2 वर्ष तुम्हाला कॉर्पोरेट लेवलची पहिली टुर्नामेंट 100% बघायला आणि होणार. तर कॉर्पोरेट क्रिकेट म्हणजे काय झालं तर तुमचे टेनिस क्रिकेटरला ते लिलावामध्ये विकत घेऊन त्यांना पूर्ण वर्षभरचा लिलाव त्यांचं बॉन्डिंग करतील का की त्यांना वर्षभर त्यांच्याच कॉर्पोरेशन कंपनीकडून खावं लागेल? हा विकेटचा पार्ट आहे ना, हा तेवढ्या लवकर नाही येणार. तुम्ही तुम्हाला सांगतो थोडासा आपण अभ्यास केला ना जसे जसे ते खेळायला लागतील ना. आता समजा तुमची एक कंपनी आहे माझी एक कंपनी मनीष आणि समजा चंद्रकांत, ओके 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 दोन टीम कंपन्या खेळतायत आणि दोन एक टीम फायनलला गेली एक टीम सेमीफायनल हरली तर त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला तो जो मॅनेजर आहे किंवा तो मोठा एमडी आहे तो विचार करतो यार माझी टीम तर 2 मॅच जिंकली आणि सेमीफायनलला आली म्हणजे माझ्या टीम मध्ये काहीतरी कुवत आहे आणि कुवत आहे ना बाय मॅनेजरला सांगेल की बाबा अजून 2 प्लेअर चांगले घ्या आपल्या टीमसाठी, आपलं नाव होत आहे, तुम्ही चांगले खेळताय. पण तशा पद्धतीने ते बघा जर आम्ही याच्यामध्ये एक गोष्ट कालांतराने ती बंद करणार आहे
की कंपल्सरी परमनंट प्लेयरच खेळणार, कारण ती सुरुवातीला आम्ही करू नाही शकणार, कारण तेवढं कंपन्यांना झेपणार नाही काय. पण त्यावेळेला तुम्ही फक्त प्रोफेशनल खेळू लागले ना, मग प्रॉब्लेम होणार. मग कंपनी काय करणार, 5-7-8 वर्ष पैसे देऊन त्यांना खेळवणार आणि मग त्यांचं वय निघून जाणार आणि त्यांना कोण विचारणार नाही. बरोबर. एक 2 वर्षानंतर त्यांना अंदाज आला ना की ह्या टुर्नामेंट अशा अशा पद्धतीने हायलाइट होतात, जगात हायलाइट होतात, तर ते काय करणार की मग 2-2 प्लेयर ते पण घ्यायला सुरुवात करतील आणि स्वतः एक टीमचं बॉन्डिंग तयार करतील आणि आपोआप त्यांचं नाव पुढे अग्रेसर होईल. तर तशा पद्धतीला तेव्हा आम्ही तो सांगणार की नाही, आता तुम्ही परमनंट प्लेयर खेळू शकतो या टुर्नामेंटला विदाउट परमनंट नाही. तर त्याच्यासाठी थोडासा बेस बनायला पाहिजे ना, बेस बनला पाहिजे. तर जसं तुमचं मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आहे, ज्यांचं आपण गेल्याच वर्षी राजू पाटलांच्या नवघर च्या इकडे टुर्नामेंटला खास सन्मान सर्व लेजंड क्रिकेटरचा केला होता आणि त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो आणि खूप बरं वाटलं, तुमची टीम खूप चांगलं फॉर्म होते. तर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातूनच हे सर्व होणार की काय बसून? बघा, नक्कीच मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून होणार. आता राजू पाटलाचं तुम्ही नाव घेतलं, राजू पाटील पण आमच्या संस्थेचे एका पदाधिकारी आहेत आणि राजू पाटीलनी पुढाकार घेऊन पहिली टुर्नामेंट डीवाय पाटील स्टेडियमला करायची म्हणून साहेबांची भेट पण घेतली, त्यांच्याशी बोलणं चालणं झालं आणि मध्ये आता कोरोनाचा पार्ट आला म्हणून आणि साहेबांनी हिरवा कंदील सुद्धा दाखवला पाटील साहेबांनी, हरकत नाही मी तुम्हाला या गोष्टी, कारण साहेब म्हणाले की मी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेट खेळलोय, मला पण क्रिकेट बॉलची आस्था आहे आणि मी तुम्हाला नक्कीच देईन. तर तिथून हिरवा कंदील ऑलरेडी आम्हाला आलेला आहे आणि ती टुर्नामेंट साहेबांच्या डीवाय पाटील स्टेडियमला होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. प्रोफेशनल क्रिकेट मी बोलतोय, प्रोफेशनल क्रिकेट जे आहे ना, क्वालिटी क्रिकेट, जसे कलकत्ता येते, पुणे येते, मद्रास येते, राज्यस्तरीय जिल्हास्तरीय, येस येस येस, ओपन टुर्नामेंट, तर ती तिकडे आम्ही साकार करण्याचा प्लॅन बनवलेला आहे आणि त्याला आणि ते त्याला खरं हिरवा कंदील साहेबांनी दिलाय आणि त्याचं खरं माध्यम पहिलं ठरलं असेल ते आमचे राजू पाटील आणि राजू पाटील बरोबर क्रिकेटसाठी. तर नक्कीच सर, तुम्ही जर सांगितलं कॉर्पोरेट क्रिकेटमुळे स्वतः चांगले ऑलराऊंडर आहेत, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, एक्झॅक्टली स्विंगचा भाषा, त्यांना पण त्यांची टीम ते खूप चांगलं स्विंग एक्सप्लेन करायचे ते. तर जसं तुम्ही सांगितलं सर, कॉर्पोरेट क्रिकेट येणार आहे, 1-2 वर्षामध्ये नारळ फुटणार आहे आणि खेळाडूंना मात्र एका वर्षासाठी एका कंपनीसाठी खेळण्याची संधी मिळेल, वर्षाचा त्यांना पैसे मिळतील, कॉन्ट्रॅक्ट होईल, हा झाला क्रिकेटचा भाग. पण आपण नोकरीकडे वळूया, तर नोकरी म्हणजे असं जॉब वगैरे साठी काय संकल्पना असेल खेळाडूंसाठी? बघा, आता हा जो कॉर्पोरेट प्रकार जो आपण चालू केलाय ऑटोमॅटिकली ह्याच्यात जर भर पडली तर एक नाही खेळणार, मग 8 खेळणार 8-16 होणार, 16-32 संघ होणार आणि हा प्रकार चालू राहणार. आता मला स्वतः क्रिकॉनचे संतोष नाणेकर बोललेत की सर आपण एक टुर्नामेंट वर्षातून एक अशी घ्यायची की ग्लोबल लेवलला आहे ना कॉर्पोरेट म्हणजे कंपन्यांचा क्रिकेट वर्ल्ड कप घ्यायचा, कळलं तुम्हाला? म्हणजे तेव्हा फक्त अर्धा टीम नसतात, बऱ्याचशे संघ असणार आणि त्यांच्या त्या मॅचेस होणार तो वर्षातून एक. म्हणजे विचार करा, आम्ही जो विचार करतो तो 2 स्टेप संतोष नाणेकरनी पण करून ठेवलाय. कॉर्पोरेट लेवलचा एक वर्ल्ड कप घ्यायचा आपण, म्हणजे तिकडे पण 2 पैसे पण प्लेअरला मिळणार, नोकऱ्यांचा पण ऑपॉर्च्युनिटी वाढणार. बघा, लेदर बॉल क्रिकेटनेच नोकऱ्या दिल्या हे तर सत्य आहे. छोट्या लेवलला का होईना, छोट्या लेवलला का होईना, तर टेनिस बॉल मुळे पण जर काही लोकांना नोकऱ्या लागल्या तर आम्हाला त्याचा खरोखर आनंद वाटेल की त्याच्यावरती त्याचं घर चालेल याच तरी कौतुक वाटेलच आम्हाला की बाबा काही मी एकटा नाहीये, आम्ही सगळे मिळून या गोष्टीला पुढे चाल करत आहोत. क्या बात है सर, मैदान कॉर्पोरेट क्रिकेट साठी चांगली पाहिजे, म्हणजे काय त्याचं स्वरूप खूप चांगलं पाहिजे, त्यानंतर प्रेक्षक स्टँड सुद्धा तुम्ही बनवले पाहिजे. तर आपल्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये तितकीशी मैदान नाही आहेत, जास्त खूप कमी आहे, तर त्यासाठी सरकारकडे काय नियोजन? कॉर्पोरेट क्रिकेट हे तुम्ही नॉर्मल ग्राउंड वरती खेळून चालणार नाही. येस बरोबर, क्रिकेटला जिमखाने पाहिजे, जिमखाने स्टेडियम या पद्धतीनेच कॉर्पोरेट क्रिकेट चालणार. तुम्ही म्हणणार की नाही आता इकडे एक मोठं ग्राउंड आहे आणि तिथे आपण करूया, नाही, तशा पद्धतीने करतो खेळ अजिबात चालणार नाही आणि त्याची दक्षता आम्ही नक्कीच घेणार. आम्ही कॉर्पोरेट क्रिकेट घेताना मोठे मोठे जिमखाने
प्रोव्हाइड करणार आहोत आणि जिमखान्यांवरतीच त्यांच्या मॅचेस होणार आहेत असे साध्या लेवलला त्यांचे, कारण त्यांच्याबरोबर मोठे मोठे ऑफिसर येणार, त्यांची फॅमिली येणार, त्यांचं ड्रेसेस पासून त्यांचे जेवणाची सोय वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागणार. काय तर त्या ग्लोबल लेवलला न्यायला तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार. आणि 100% कॉर्पोरेट लेवलचं क्रिकेट हे जिमखान्याने आणि स्टेडियमवरती होणार, साध्या लेवलला होणार नाही. सर जसं तुम्ही सांगितलं की लेझर बॉल क्रिकेट पेक्षा टेनिस क्रिकेट हे प्रचंड मोठं आहे, गावागावामध्ये एकाच गावामध्ये 30 ते 40 प्लेयर्स असतात आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर खूप मोठं जग आहे. तर रिक्रुटमेंट क्रायटेरिया काय असेल खेळाडूंची, जर तुम्हाला कॉर्पोरेट साठी खेळायचंय तर रिक्रुटमेंट तुमच्या मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन क्रिकेटला खेळून पुढे जाऊन त्यांना त्याची योग्यता दाखवावी लागेल का? तसं नाही होणार. बघा तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता कॉर्पोरेट लेवलचं क्रिकेट तुमचं चालू झालं, मॅचेस चालू झाल्या, किमान पहिल्या दिवशी समजा 8 टीम खेळतायत किंवा 8 टीमचा जर टुर्नामेंट घेतली ठरवली तर त्या ती टुर्नामेंट कशी झाली, कसे खेळवतात, कसे खेळतात, खेळणं तो त्यांचा पार्ट आहे कसं खेळायचा, पण टुर्नामेंट कंडक्ट कशी करायची त्या लेवलची जर ते आल्यानंतर त्यांची मोठी मोठी मंडळी आहेत त्यांना पण एक रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, त्यांना पण स्टेजवर माईक मिळायला पाहिजे, त्यांना 2 शब्द व्यक्त करायची संधी मिळाली पाहिजे. अशा लेवलनी जेव्हा होणार ना तर रिक्रुटमेंटचा पार्ट कधी येतो तेव्हा तुम्ही चांगले खेळता. आता खेळता आता समजा तुमची आमची मॅच आहे आणि एखादा चांगल्या पोराने परफॉर्म दिला जो आता सध्या तो ह्याच्यात आहे म्हणजे टेम्पररी खेळतोय त्याला नोकरी नाही, मग ती कंपनीच विचार करेल ना अरे ह्या मुलाला आपण आपल्याला त्याच्या शिक्षणाच्या नुसार त्याचं शिक्षण कमी आहे तर मग क्लास 4 शिक्षण चांगलं आहे मध्ये क्वालिटी शिक्षण आहे तर वरच्या लेवलला अशा पद्धतीने त्याच कंपनीत त्यांना नोकऱ्या देणार. त्यासाठी काय फॉर्म भरायची गरज नाही. खेळाडूला तुम्हाला मैदानावर प्रूव्ह करावं लागतं, मग तो शिकलेला नसेल ना तरी त्याला क्लास 4 तरी नोकरी मिळते की नाही, तर त्याचं कारण ते आहे की त्याला प्रूव्ह करावं लागेल तर त्याला नोकऱ्या मिळणार. ते काय फॉर्म वगैरे भरून तुम्हाला इकडे नोकऱ्याची संधी नाही, खेळत राहिल्यावरच नोकऱ्यांची संधी मिळणार. आणि ती कशी मिळणार, जरी नाही खेळला तर तुम्ही विचार करता अरे त्याला आपण घेतल्या मग तो खेळतो, तो चांगला वाटला की त्याला तुम्ही घेता, असे नोकऱ्या मिळणार. तुम्ही फॉर्म बीम भरून किंवा एमटीसीला अर्ज देऊन तशा नोकऱ्या तुम्हाला नाही मिळणार, तुम्हाला 100% मैदानावर प्रूव्ह करावं लागणार. 8 टीम जेव्हा खेळणार, 10 टीम खेळणार, 20 टीम खेळणार, तर चांगल्या चांगल्या खेळाडूला प्रत्येक कंपनी बघणार आणि ती त्यांना ऑफर देणार. आपण नाही सांगणार की बाबा यांना घ्या यांना घ्या, कधी सांगणार जेव्हा कंपनी मला सांगते एमटीसीला सांगते की अरे तुमच्याकडे जर चांगले खेळाडू असतील तर सांगा, तेव्हा आम्ही सुचवणार सुचवणार हा खेळाडू चांगला आहे याला तुम्ही नेट मध्ये बघा हा कसा आहे काय याला तुम्ही संधी द्या, हे आमचं काम आहे. आम्ही सुचवणार की हा चांगला आहे याला घ्या किंवा त्याला एक संधी द्या, मग त्याने ते पुढे प्रूव्ह करायचं. जसं आपण प्रोबेशन पिरियड असतो 6 महिन्याचा, तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला बरोबर. ओके, मी राजू पाटील सरांची मध्ये मुलाखत घेतली होती आणि एक असंच बोलता बोलता विषय निघाला होता की टेनिस क्रिकेटची कुठली शिकवण्याची अकॅडमी होऊ शकते का इन फ्युचरमध्ये, कारण खूप वेगळ्या पद्धतीचा क्रिकेट आता मुलं खेळतायत जशा जातायत आणि फक्त आक्रमकतेने क्रिकेट खेळतायत, तर इन फ्युचर जर आपण कॉर्पोरेट क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट अकॅडमी होऊ शकते? 100% होऊ शकते, का नाही मनीष होऊ शकते. मला सांगा लेदर बॉल खेळताना तुम्हाला कोचिंग घ्यावी लागते की नाही? आता ह्या गोष्टी चालू ऑटोमॅटिकली टेनिस बॉलचे पण नेट चालू होतील, टेनिस बॉल प्रॅक्टिस करायला लागतील, त्यांच्या मॅचेस होतील आणि मग त्याच्यातून निवडले जातील. आणि ही हे आणि माझ्या तर मते आहे ना ज्यांना ज्यांना जागा आहे त्यांनी टेनिस बॉलची अकॅडमी चालू करावी, त्यांनी टॅम्पलेट वाटावे. त्यांनी आपण ज्या वेळेला तुम्ही अकॅडमी चालू करता त्यावेळेला त्यांच्या मॅचेस पण कंटिन्यू राहायला पाहिजे, व्हायला पाहिजे, ह्याची दक्षता घ्यायला पाहिजे. नुसती तुम्ही अकॅडमी चालू केली तो प्रॅक्टिस करतोय घरी जातोय प्रॅक्टिस करतोय घरी जातोय, नाही मग ते 0 होणार. पण त्या प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या मॅचेस पण होत राहिल्या, जसं लेदर बॉलच्या मॅचेस होतात छोट्या लेवलच्या असू दे, स्कूल लेवल असू दे किंवा अंडर 14 असू दे, अंडर 12 असू दे, त्यांच्या मॅचेस होतात तेव्हा तो पुढे पोरगा ग्रो होतो ना. तर तसं इकडे झालं पाहिजे की टेनिस बॉलचे जरी तुम्ही नेट्स उघडले, कारण टेनिस बॉल हा लेदर बॉल क्रिकेटचा पाया आहे, क्रिकेटचा खरा पाया टेनिस बॉल आहे. तुम्ही जेव्हा लहान असताना प्लास्टिकचा बॉल पप्पा देतो, प्लास्टिकची बॅट देतो,
त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली छोटीशी बॅट देतो, हलका बॉल किंवा रबर बॉल देतो, ऑटोमॅटिकली थोडा पुढे टेनिस बॉल देतो, टेनिस बॉल चांगला खेळ की त्यालाच कोणतरी उचलून मैदानात नेतो, अरे तर मॅच खेळ, आणि तो मग पुढे जातो, त्याची तोडजोड चालू होते. असं आहे, अशा पद्धतीने म्हणजे सर मी नेहमीच सांगत असतो की तुमचा सरावच योग्य नाहीये, तर सरावासोबत तुम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलं पाहिजे. स्पर्धात्मक क्रिकेट खेळला तर तुम्हाला वेगवेगळ्या खेळाडूंचा अंदाज येतो सर. 100%. आता बघा, आता तुम्हाला सांगतो की गावागावात खेळाडू आहेत आणि गावागावातले खेळाडू आता प्रगट झालेत आणि सॉलिडच खेळतात. का सॉलिड खेळतात तुम्हाला सांगतो, ह्या हे खेळाडू असे आहेत ना की जेव्हा त्यांना सरळ नाही जमणार ते उलटे दोन दोन सिक्सर मारतात. उलटे तुम्ही विचार करा, म्हणजे त्यांना ते शिकले आहेत की नाही, ते कसे शिकले, गावागावात प्रॅक्टिस करूनच शिकले ना, झाडाखाली खेळूनच शिकले ना. मग त्याला कोणतरी बोलवतो तेव्हा ते टूरला जातात, मोठे मोठे संघ त्यांना अडॉप्ट करतात. आता तो जिनू कांबळी, तो पण गावातला खेळाडू ना, पण अजून वरच्या संघाला खेळतो की नाही, खेळतो ना वरच्या संघाला. मग म्हणजे त्याला ते प्रूव्ह करावं लागतं की मी किती कसलेला आहे. त्याला सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं राहावं लागतं. नुसतं मला बॉलिंग चांगली येते म्हणून काम चालणार नाही. त्याला ज्याला बॉलिंग चांगली येते त्याला चांगली फिल्डिंग करायला पाहिजे, ज्याला बॅटिंग येते त्याला पण फिल्डिंग करायला पाहिजे, ज्याला चांगली किपिंग येते त्याला पण अजून फिल्डिंग चांगली करायला पाहिजे. फिल्डिंग म्हणून बघा, इंडियन क्रिकेटमध्ये जेव्हा फिल्डिंगचा पार्ट आला तेव्हा जवळजवळ सिनियर क्रिकेटर जे जे फिल्डिंग मध्ये कमी पडले ते आपोआप टीमच्या बाहेर. एक खेळ होता असा थ्रो करायचे असा थ्रो करायचे, पण आज तर आजचा क्रिकेटर बाउंड्रीवरनं स्टार, ते सगळं बंद झालं. खरं तर ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार, खडोखरी प्रत्येक बॉलला प्रूव्ह करावं लागणार. तुम्ही असं जर असं झपकी घेतली किंवा इकडे बोलला तिकडे बोलला किंवा फोनवरती राहिला आणि एक चूक झाली ना, याचा अर्थ तुम्ही तुमच्या संघाची एकनिष्ठ नाही आणि तुम्ही तुमच्या एका चुकीने 16 जणांचं नुकसान करताय, रेकॉर्डचं नुकसान करताय, टीमचं नुकसान करताय, टीमच्या नावाचं नुकसान करताय. म्हणजे तुम्हाला एकदम सतर्क राहायला पाहिजे पहिला बॉल टू लास्ट बॉल. ओके सर, खेळाडू सोबतच क्रिकेटशी खूप सारे जण जुडले गेलेले आहेत, ते म्हणजे समालोचक म्हणा, स्कोरर म्हणा, अंपायर म्हणा, युट्यूब टेलिकास्टर म्हणा, तर या सर्व टीम साठी पण काय उपाययोजना असेल का इन फ्युचर कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये? ऑलरेडी तुमच्या लक्षात आलंच आहे ना, बघा आपलं जेव्हा क्रिकेट होतं तर दोनच क्रिकेट होत, दोन म्हणजे वरच्या लेवलचं बोलतोय मी, खालच्या लेवलचं डिव्हिजन वाईज ए डिव्हिजन बी डिव्हिजन आल्यानंतर तुमची शिडी होती रणजी ट्रॉफी आणि टेस्ट क्रिकेट. दोन आज तुमच्या अजून दोन शिड्या मिळाल्या. बघा आयपीएल मुळे पण टीम मध्ये प्लेयर गेले, एमपीएल मुळे पण शिडी मिळाली वरती आयपीएल मध्ये जायची मिळाली ना. म्हणजे तुमच्याकडे संधी वाढली आहे आणि ती वाढली आहे तर तुम्हाला ती टिकवावी लागणार. मग वय किती पण असो तुम्हाला टिकवावी लागणार आणि याचं प्रचिती तुम्हाला एबी डिव्हिलियर्सनी दिली आहे. एबी डिव्हिलियर्सला पुन्हा टीम बोलवते वर्ल्ड कप खेळायला, म्हणजे तुम्ही विचार केलो केवढा मोठा गौरव आहे. त्या वयात सुद्धा ते अजूनही प्रूव्ह करतायत, दाखवतायत जगाला. हा म्हणून सांगतो खेळाडूने आहे ना शेवटपर्यंत जोपर्यंत मैदानात तुम्ही वावरताना बाकीच्यासारखेच वावरलं पाहिजे. टंगळ मंगळ नसावी काय आणि ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. आपल्याला जिंकायचं आहे, जिंकायचं आहे, जिंकायचं. बघा आधुनिकता खूप महत्वाची आहे आणि आधुनिकतेच्या सोबत वावरणं पुढे जाणं हे तितकंच गरजेचं आहे. पण तुमचे टीमचे मित्र होता पण आता एका टीम मध्ये एक शत्रू आलाय, तो म्हणजेच मोबाईलचा वापर. त्या मोबाईलच्या वापरामुळे टीम व्यवस्थित बॉन्ड होत नाहीये, टीम मध्ये काहीतरी वर चढ उतार चढाव होत आहे. तर मोबाईलच्या वापराबद्दल खेळाडूंना काय सांगाल? मोबाईलचा वापर आहे ना हा करा ना. अरे मोबाईल चांगलीच गोष्ट आहे, कुठे वाईट आहे. दुरुपयोग सदुपयोग करणारी लोक पण आहेत, दुरुपयोग पण करणारे लोक आहेत, प्रत्येक क्षेत्रात आहेत. काटा आहे तर छापा पण आहे. तर मोबाईलचा वापर हा चांगला पण आहे. किती चांगला आहे तुम्ही घ्यायचा आहे, किती वाईट तुम्ही घ्यायचं आहे. उलट चांगलं पण झालंय. उलट आता ना बघा डिसिप्लिन पण आलंय क्रिकेटमध्ये आणि बऱ्याचशा टूर्नामेंटमध्ये तुम्हाला डिसिप्लिन दिसतो. पूर्वीसारखं राहिलं नाही माझी गाडी पंक्चर झाली, माझं हे झालं ते झालं, ते आता नाही होत. आता तुम्हाला सबस्टिट्यूट पण मिळत, सबस्टिट्यूट सुद्धा पण मिळत नाही. तर मोबाईलचा वापर आहे ना, तुम्ही तुमच्या टीमसाठी, स्वतःसाठी, संघासाठी कशा पद्धतीने वापर करायचा ते तुम्ही ठरवा. तुम्हाला वेगळं कोणीतरी सांगायला नको की बाबा तू काय आता शाळेत नाही आहे, मॉन्टेसरी मध्ये आणि केजी मध्ये नाही, अरे बाबा तू असं करू नको आणि बाबा असं करू नको.
तिकडे तू ज्या गोष्टीमध्ये सापडला ना लगेच तुझ्यावर पुल्ली लागते आणि लगेच दुसरा प्लेअर बाहेर बसते ना असतो रेडी आली की हा काय तर गेल्या वर्षी खूप चांगलं पावसाळी क्रिकेट तुमच्या मंडळाने केलं, नवघरच्या मैदानावर केलं, भाईंदरच्या मैदानावर केलं, तर या वर्षी पावसाळी क्रिकेटची संकल्पना आहे का? आहे, 100% आहे. आणि आता 3 तारीख आणि 4 तारखेला करुणाने वैयक्तिक म्हणजे विक्रोलियन स्पोर्ट्स क्लब आहे जो करुणा बघतो तिकडचा तो सेक्रेटरी अध्यक्ष तोच आहे, तर त्याने फोन केला आणि आम्ही दोघं ते टुर्नामेंट मी सपोर्ट करतोय म्हणजे मेहनत मदत मदतनीस आहे त्याच्याबरोबर. आणि ही टुर्नामेंट आता सेशन क्रिकेटची 32 संघात होणार आहे 3 आणि 4 तारखेला. ही झाली थोड्याशा वैयक्तिक प्रकारची झाली म्हणजे त्यांच्या क्लबची झाली. ओके, सेशन क्रिकेट पण एमटीसी सुद्धा सेशन क्रिकेट घेणारच आहेत आणि यावेळेला आम्ही तिला संधी वाढवतोय. का तर गेल्या वर्षी ना टीमची एंट्री फी होती काहीतरी 5,000 रुपये, त्यावेळेला आम्ही ती एंट्री फी कमी करून 3,000 करून जास्तीत जास्त संघाला म्हणजे ऑलरेडी आमच्याकडे 121 संघ आहेत पण त्याच्यात अजून जास्तीत जास्त संघ खेळू दे, जास्तीत जास्त 3,000 मुळे अजून जास्त संघ खेळतील, त्यांना पण अपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्या 3,000च्या टीम मध्ये जे काही साधे साधे खेळाडू खेळतात तर त्याच्यातला पण एखादा मोठा प्लेअर घडून तो बाहेर येईल म्हणून आम्ही त्याच्यासाठी ती एंट्री फी कमी करून जास्तीत जास्त संघाला आम्ही प्राधान्य देतोय. आता हा कोरोना जसा शिथिल झाला पण सरकारची परवानगी मिळाली की बघा जवळजवळ 150-200 टीमची ही सेशन क्रिकेटची पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट साकार होणार. तुम्ही कसंही खेळा, क्रिकेट असू सुंदर कसंही खेळा, कुठल्याही रणनीतीने खेळा, कुठल्याही गणवीर कामाने खेळा, पण तुम्ही जिंकलंच पाहिजे कारण पेपरमध्ये फक्त तुम्ही कसे जिंकलेत ते नाव होतं, ही लाईन तुमचीच आहे का? बघा काय कसेही खेळा, बघा प्रत्येक जण वेगवेगळ्या बुद्धीने खेळतो, कोण थोडस कसनवालं क्रिकेट खेळतो, कोण शिव्या गाळ्याचं क्रिकेट खेळतो, सायकोलॉजिकल क्रिकेट खेळतो, बॅटने खेळतो, बॉलने खेळतो, ते प्रकार आहेत पण सायकोलॉजी बुद्धिचारचा पण त्याच्यातला तो पार्ट आहे. त्यासाठी त्यासाठी मला ते लारहुड म्हणून एक कॅप्टन होते त्यावेळेचे, ते फक्त कॅप्टनशिप म्हणून त्यांना काहीतरी घ्यायचे. मला लारहुडची असं परफेक्ट नाव माहिती नाही पण एक असा खेळाडू होता इंटरनॅशनलला की त्याची बुद्धिचातुर्य सॉलिड होतं, त्याच्याकडे बॅटिंग बॉलिंग काय नव्हती आणि कॅप्टन म्हणून टीम मध्ये खेळत होते. त्यांचं नाव मला आता लक्षात नाही, चुकीचं नाव घेण्यात योग्यता वाटत नाही, योग्य वाटत नाही, बरोबर योग्य वाटत नाही. हा तर तसा हा प्रकार आहे, हे सगळ्या गोष्टी घडत असतात, ते होतच राहणार. सर मोठमोठ्या टुर्नामेंट आता होत आहेत, समजा म्हणजे गेल्या 5 वर्षाचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये 2 मोठ्या टुर्नामेंट होतात, कल्याण डोंबिवलीमध्ये 1 टुर्नामेंट होते, आपल्या मुंबईमध्ये 3-4 होतात, पुण्यामध्ये 2-3 होतात, तर या टुर्नामेंट ज्या होत आहेत त्यामुळे कुठेतरी खेळाडूंना वाव मिळतोय, तर त्या अजून टुर्नामेंट मध्ये वाढ होईल का? म्हणजे इन फ्युचर आपण विचार केला तर आयोजक जर तयार असतील, बक्षिसाची रक्कम जर कमी जास्त केली तर अजून आयोजनामध्ये वाढ होईल का? नाही नाही होणार, नक्की होणार. बघा आता तुम्ही बक्षिसाची रक्कम कमी करायच्या बद्दल बोलतात ना, उलट वाढच होणार आहे. माझा टाइम होता मी 3,000-2,000 खेळायचो, माझा टाइम 3 लाखापर्यंत पोहोचला, आताची पिढी 5 लाखापर्यंत पोहोचली आहे. आता थोडा वेळ अवधी धरा, आता थोडा अवधी धरा, 5 लाखाचे 10 लाख प्राइज होणार आणि ऑलरेडी ऑलरेडी गाड्या तो सिरीजला आता पण मिळतात, पुढे जाऊन स्कॉर्पिओ वगैरे गाड्या असतील, मोठ्या मोठ्या गाड्या प्लीज फ्लॅट पण मिळतील, अशी परिस्थिती निर्माण होईल या खेळामुळे. हा टेनिस बॉल क्रिकेट हा एकदम प्रगत झाला, मी मागे पण बोललो होतो थोडे वर्ष थांबा, टेनिस बॉल क्रिकेट इंटरनॅशनलच्या जवळ पोहोचलाय, अक्षरशः पोहोचलाय. आणि जे काय ऑर्गनायझर आहेत ना अप्रतिम आहेत, सगळेच्या सगळे ऑर्गनायझर सॉलिड आहेत. आता मी जर नाव घ्यायला सुरुवात केली नाही एखाद्याचं नाव लिस्ट कमी पडेल, लिस्ट कमी पडेल. हा पण मी सांगतो टेनिस बॉल क्रिकेटचं अग्रगण्य नाव पहिलं होतं बरखा, बरखाच्या नंतर आरके ट्रॉफी आणि आरके ट्रॉफी नंतर पहिली व्यक्ती होती पोतनीस साहेब, की त्याने बाहेर जगा पोतनीस साहेब सुप्रीमो त्यांनी आणि त्याच्यानंतर सुरुवातच झाली. मग तरी सुद्धा आता मला राहत नाही शक्ती चषक म्हणा सचिन गोळेचा, त्याच्यानंतर तुम्ही आता रत्नागिरीचं नाव घेतलं साहेबांचं, अरे त्यांनी तर त्याच्यानंतर इकडे घनसोलीला टुर्नामेंट व्हायची, राणाजी बघायचे, बरोबर संजय अंकल, संजय येस येस, हा ते त्याच्यानंतर पालघरच्या पट्ट्यामध्ये टुर्नामेंट व्हायची, ते सॉलिड होते.
ते लोक ऑर्गनाइज. अरे रतन बुवाजी घ्या ना. अरे कॅलेंडर रतन बुवाजी त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं डिसिप्लिन मला असं वाटतंय ना सगळ्या डिसिप्लिन मध्ये मला वाटतं रतन बुवांचं डिसिप्लिन एक नंबर अग्रेसर आहे. एकदम स्ट्रिक्ट नाही तर नाही. चलो चलो उठो ये जर ये एकदम शार्पनेस. जयंत सर मानलं पाहिजे. जयंत सर आहेत ना कम्युनिटी. अरे एकदम काटेकोर शार्पनेस असे उभे असतात कटाक्ष म्हणजे असे. आता त्याच्यानंतर गोरेगावची आहे आपली प्रभातची टुर्नामेंट. प्रहार चिखलकर सर. चिखलकर सर नौशाद भाई ते आहेत. त्याच्यानंतर 10PL तुम्ही माहिती आहे तिकडे 10PL दुबई. बघा असं आता मी नाव घेत असताना एखादा मिस होईल तर प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय की कोणी लक्षात कदाचित लगेच नाव राहिलं तर माफी असावी. पण ह्या सर भिवंडीला ठाण्याला सुद्धा चांगला टुर्नामेंट. भिवंडीला सुद्धा ठाणे चांगला टुर्नामेंट होतात. मीराबाईंना झाली होती 2,22,000ची गोरदेवला कोकणच्या ग्राउंड. बरोबर हा बरोबर. तुम्हाला सांगतो ना ठाण्याला, ठाण्याचं पण एक नाव मी कसं विचारलं. खूप मोठी व्यक्ती आहे ती. ठाण्याला सेंट्रलच्या मैदानावरती सॉलिड टुर्नामेंट व्हायची. ती जबरदस्त करायचे. हा ते पण आणि भिवंडी पट्ट्यात पण जबरदस्त टुर्नामेंट. आरके ट्रॉफी वगैरे आहेत ना भिवंडीला पण. तिकडे पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी जबरदस्त टुर्नामेंट चालू आहेत आणि डिसिप्लिन मध्ये होत आहेत. आणि आताच रिसेंट झालेल्या दोन टुर्नामेंट, एक तर बिग बॅश 70-70 संतोष नाने क्रिकॉन. म्हणजे हा जो प्रवास आहे ना हा आवडता नाहीच आहे. हा किती काय झाला ना ह्याचा ग्राफ चढताच जाणार आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, मी मागे सुद्धा बोललो होतो की टेनिस बॉल क्रिकेट इंटरनॅशनलच्या खूप जवळ आलाय. आणि त्याची पहिली वीट अरिबाईनी लावली आहे. दुबईच्या शारजाच्या मैदान इंडिया पाकिस्तान मॅच सुद्धा झाली आहे. म्हणजे आपण खूप जवळ आलोय, खूप जवळ आलोय या क्रिकेट. आणि चांगलं माझे तर खूप शुभेच्छा आहे की माझी ते म्हणतात ना इच्छा आहे की टेनिस बॉल क्रिकेट हे इंटरनॅशनल व्हावं आणि माझा श्वास सुटावा. नाही खर तर मी त्या जगाचंच या अर्धा तासासाठी मी 4-5 वर्ष पुढे गेलो होतो. आणि मला असं वाटतं की ही संकल्पना कम्प्लीट झाली आहे. खूप खूप माझे मित्र टेनिस क्रिकेटमुळे कामाला लागलेत आणि तो ती आठवण करूनच खूप बरं वाटतंय. आणि तुम्ही त्या दुनियेमध्ये आम्हाला घेऊन गेलात त्याबद्दल तुमचं खरंच आभार व्यक्त करतो. सर अजून काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. नाही प्रश्न विचारल्याशिवाय मी कसं काय बोलू शकतो. नाही म्हणजे आता ओव्हरऑल जर आपण सारांश काढायचं झालं या एपिसोडचा, आता सुरुवातीला आपण चंद्र सरांच्या जुन्या आठवणीबद्दल आपण चर्चा केली, काय खेळाडूची माहिती घेतली, त्यानंतर कशा पद्धतीचं क्रिकेट आता खेळवलं जाऊ शकते, तर स्टेशन क्रिकेट खेळलं जाते, त्यानंतर कॉर्पोरेट क्रिकेट येत्या 2 वर्षांमध्ये सर स्वतः त्याचा नारळ फोडणार आहे. 2 वर्षांमध्ये कॉर्पोरेट क्रिकेट चालू होईल. थोडक्यात कॉर्पोरेट क्रिकेट म्हणजे काय, ते कुठल्याही खेळाडूला कुठला तरी एक सॉरी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्रिकेटचा नारळ फोडला जाणार आहे. आणि कॉर्पोरेट क्रिकेट म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुठली तरी एक कंपनी तुम्हाला एका खेळाडूला वर्षासाठी करारबद्ध करेल आणि त्यांना त्याच्या क्लबच्या तर्फे मॅचेस खेळाव्या लागतील आणि त्यांना वार्षिक मानधन काहीतरी मिळेल. एक संकल्पना येत्या 2 वर्षांमध्ये होऊ शकते. त्यानंतर वेगवेगळे आयोजक आहेत, त्या आयोजकांनी त्यांच्या मॅचेस कंटिन्यू ठेवाव्यात जेणेकरून चांगलं क्रिकेट खेळाडूला खेळता यावं, त्यांना एक व्यासपीठ मिळावं जेणेकरून त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. संधी आली आहे बघा. आता स्कोरर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, खूप मोठी संधी आली आहे. बघा आता आपलीच कॉमेंटेटर सुद्धा आहे ना आयपीएलला बऱ्याच वेगवेगळ्या भाषेतून कॉमेंट्री करत होते. हे तर तुमच्या लक्षात आलं असणार. yes, बरोबर ना. ही संधी दौडू नका. अंपायर म्हणा, स्कोरर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, प्रयत्न करत राहा आणि एक ना एक दिवस तो परमेश्वर आहे, तो कधी ना कधी तुम्हाला नक्कीच साथ देईल. तर खूप चांगलं वाटलं तुमच्या चर्चा करून. आणि यस, तुम्ही असेच पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला नक्कीच एक चांगला वाव मिळेल, एक चांगलं व्यासपीठ मिळणार आहे, एक तुमची चांगली प्रगती होणार आहे आपल्या असोसिएशन माध्यमातून प्रत्येक खेळाडूची. तर एकंदरीत या मुलाखतीबद्दल तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच विचारणं बनते की तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमात येऊन चर्चा करून. खूप बरं वाटलं मला. तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि मी तर छोटा खेळाडू आहे, माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे खेळाडू आहेत, त्यांची पण तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, त्यांचे पण अनुभव लोकांना शेअर होऊ द्या.
आणि कळतील ना की आधी पण खेळाडू किती मोठे होते. आता नंतरची पिढी पण चांगली खेळते आहे, त्यांना सुद्धा संधी द्या आणि त्यांचे अनुभव सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, खेळाडूंपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सर. नक्की चंद्र सर, आपण संकल्पना पुढे नेऊयाच आणि तुम्ही आपला बहुमूल्य वेळ दिला आणि फ्युचर ऑफ क्रिकेट याला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं आणि नक्कीच याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटपटूला होणार आहे अशी आपण नक्कीच विचारसरणी ठेवली पाहिजे, सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे आणि तशी विचारसरणी ते मेंटेन सुद्धा करतील. जे खेळाडू ज्यांना खरंच आपले पॉईंट पटलेत त्यांना कळेल की चंद्रा सर हे मास्टर माइंडेड त्यांना का म्हणतात, तर त्यांना कळलं असेल की नक्की कॉर्पोरेट जे क्रिकेटचं जे वेड आता आपण लावलंय ते येत्या 2 वर्षांमध्ये मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन माध्यमातून पूर्णत्वास केलं जाणार आहे. तर चंद्रा सर, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा आणि आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. रबर क्रिकेट नक्कीच येत्या 10-15 दिवसांमध्ये सुरू होणार आहे कारण आता निर्बंध शिथिल झालेत. तर स्टे होम स्टे सेफ आणि आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू सर आपल्या बहुमूल्य वेळा. थँक्यू. तर हे ते चंद्रकांत शिंदे सर, मास्टर माइंड कॅप्टन राहुल इलेव्हनचे, त्यांच्या माध्यमातून आपण जुनं क्रिकेट जाणून घेतलं, त्यानंतर पुढे जाऊन आपण फ्युचर क्रिकेट कसं खेळलं जाईल, फ्युचर क्रिकेट मध्ये काय काय होईल. तर फक्त एकच पॉईंट खूप महत्वाचा होता, कॉर्पोरेट क्रिकेट, आणि तो पूर्णत्वास येऊ शकेल का? तर जर आता ही जी टुर्नामेंट टेनिस क्रिकेट टुर्नामेंट ज्या आहेत या तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि जे कुठल्या तरी टेनिस क्रिकेटचं ग्लोबलायझेशन झाल्यानंतर टेनिस क्रिकेटची कुठली टुर्नामेंट जेव्हा टीव्हीवर जाईल, टेलिव्हिजन सेटवर, म्हणजे कुठल्या तरी नॅशनल चॅनलला जाईल, त्यानंतर मात्र सर्व स्पॉन्सर सर्व कंपन्या टेनिस बॉल क्रिकेटला मात्र मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टायझिंग माध्यमातून त्यांना ओळखलं जाईल, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटचं कुठेतरी ग्लोबलायझेशन होईल, त्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपनीज कुठल्या टीमला खरेदी करतील, कुठल्या तरी खेळाडूला लिलावबद्ध करतील, करारबद्ध करतील लिलावाच्या माध्यमातून. आणि हे सर्व होऊ शकेल जर आपण या आधुनिकीकरणाच्या जगाचा विचार केला तर ह्या सर्व गोष्टी होऊ शकतील. तर फक्त शांत राहा, संयम ठेवा, नक्कीच येणारं भविष्य तुमचं उज्ज्वल असणार आहे. क्रिकेट सोबत आपल्या शिक्षणावर सुद्धा लक्ष द्या आणि जर शिक्षण झालं असेल तर क्रिकेट सोबतच आपल्या कामधंद्यावर आणि नोकरीवर सुद्धा लक्ष द्या. याच नोटवर आजचा कार्यक्रम संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय आगरी, जय कोळी. स्टे होम स्टे फिट. बाय बाय.